आपल्याला माहिती नाही, हे तर मी सुरुवातीपासून करत आलो, फक्त मी असं कॅमेरे बिमेरे लावत नाही, माझं मी काम करत असतो. तुम्ही पुणेकर मीडियाचे लोक, महाराष्ट्रातले लोक मला अनेकदा माहिती असं ओळखतात. मी कुठलंही काम आलं तर लगेच लाव फोन म्हणतो, परंतु फोन लावताना फोन पण लाव आणि कॅमेरा पण लाव असं सांगितलं. ज्यावेळेस मोठ्या व्यक्तींचे नावं, महामानवांची नावं ह्या अशाबद्दलची पुढं येतात, त्यावेळेस दोघांची नावं तर एकाच वेळेस आपण घेऊ शकत नाही. जसं आपल्या नवी मुंबईच्या विमानतळाच्या बाबतीमध्ये तुम्ही पाहिलं, दोन नावं पुढं आली. शेवटी मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये आम्हाला सांगितलं की आपण आता दिवा पाटलांचं नाव द्यायचा निर्णय ठराव करू आणि दिल्लीला पाठवू, आणि तशा पद्धतीचा निर्णय झाला. तशा प्रकारे आता ह्याच्यात राज्यपाल ही पण महामहिम मोठी व्यक्ती आहे, त्यांनी सांगितलेलं नाव आणि तुम्ही म्हणताय तसं ते छात्र संघटना त्यांनी सांगितलेलं नाव, त्यांनी एकत्र बसून दोन्ही व्यक्तींची नावं दोन वेगवेगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी द्यावीत आणि विषय संपवा असं मला वाटतं. का DPDCच्या बद्दल हायकोर्टामध्ये त्याच्याबद्दलचं न्याय मागितला जाणार आहे की वास्तविक सरकार येत असतात, सरकार जात असतात, ही प्रक्रिया होत असते. म्हणून काही पाठीमागच्या काळामध्ये रितसर घेतलेले निर्णय हे सगळे तहकूब करून ते रद्द करण्याचं काही कारण नसतं, नंबर एक. नंबर दोन, आरे आणि कांजूरमार्गच्या संदर्भामध्ये जो मेट्रोचा प्रकल्प चालू आहे मुंबईत, एक तर त्या मेट्रोच्या प्रकल्पाची किंमत पहिल्यापेक्षा 10,000 कोटीनं वाढलेली आहे आम्ही गव्हर्नमेंटमध्ये असताना. आणि त्याच वेळेस मी आढावा घेत होतो, त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं अधिकारी वर्गांनी की अजित पवार याबद्दलचा लवकर निर्णय घेऊन पुढची कारवाई जर केली नाही तर प्रोजेक्टला डिले होईल, आणि प्रोजेक्ट डिले झाला तर अजून 15,000 कोटीनं कॉस्ट वाढेल. म्हणजे पहिले 10,000 कोटी आणि पुढे 15,000 कोटी, शेवटी हा भूर्दंड सगळा ते मेट्रोमधनं जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांच्यावर बसणार आहे. त्याच्यामुळं अशा प्रकारचे निर्णय होतात, त्यावेळेस आपले राजकीय भूमिका बाजूला ठेवून, त्याच्यात आपण जसं म्हणतो राजकीय जोडे बाजूला ठेवून, एकत्र बसून तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्याबद्दलचा निर्णय घेतला गेला पाहिजे. मला आठवते पुण्यामध्ये देखील पाठीमागच्या काळामध्ये मी ज्यावेळेस पालकमंत्री होतो, आता नाही त्याच्या पाठीमागच्या काळात, आणि आम्ही पुण्याला मेट्रो करायचा निर्णय घेतलेला होता, त्यावेळेस अंडरग्राऊंड मेट्रो असावी या मताचा मी 100% होतो. परंतु अंडरग्राऊंड मेट्रोचा खर्च किती, पुणे पिंपरी चिंचवड बोथ आणि मेट्रो काही ठिकाणी अंडरग्राऊंड, काही ठिकाणी वरून आणि काही ठिकाणी इलेव्हेटर, असे तिन्ही प्रकारचे त्याच्यात किती, तर शेवटी आत्ता जे मंजूर झालेले तशा पद्धतीनंच पुणेकरांच्या फायद्याचं होतं. म्हणून आम्ही म्हणत होतो आता शेवटी त्या पद्धतीनं करा. परंतु त्या काळामध्ये जे काही लोकप्रतिनिधी पार्लमेंटमध्ये गेलेले होते त्यांच्यामुळं ती मेट्रो 2 ते 3 वर्ष रखडली. अंडरग्राऊंड पाहिजे, अंडरग्राऊंड पाहिजे. शेवटी आम्ही दिल्लीला गेलो, गडकरी साहेबांनी बैठक घेतली, त्याच्यामध्ये पवार साहेबांच्या सहित आम्ही सगळे हजर होतो, आणि मग गडकरी साहेबांनी सांगितलं आता मी शेवटी सांगतो की असेसी झाली पाहिजे, तोपर्यंत नागपूरची मेट्रो झाली ना आपली कारण नसताना रेंगाळी. माझं हेच म्हणणं आहे की अशा बाबतीमध्ये कुणी स्वतःचा राजकीय हट्ट सोडून जनतेचं भलं काय आहे, जनतेचा फायदा कशात आहे, आणि लॉंग टर्मचा विचार करता उद्याची 50 वर्ष त्याच्यामध्ये काय फायद्याचं आहे हे बघितलं गेलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत. एकंदरीतच आपल्याला माहिती आहे मधले काही राजकीय घटना घडल्या, काही स्थित्यंतर घडली, त्याच्यातून नक्की काय आहे, काय नियम काय सांगतो, कायदा काय सांगतो, पक्षांतरबंदी कायदा ज्यावेळेस अस्तित्वात आला त्यावेळेस त्याच्यामध्ये कशा कशाचा अंतर्भाव केलेला होता, ह्या सगळ्या गोष्टी जे तज्ज्ञ विधितज्ञ आहेत किंवा प्रख्यात वकील आहेत ते आपापल्या परीने ती भूमिका मांडतात, आणि ती पण मॅटर उद्याच्या 11 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये आहे, त्याच्यामुळे त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे किंवा काय निकाल येतोय. आणि शेवटी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेब, त्यांची शिवसेना हीच मूळ शिवसेना आहे असं त्यांचंही म्हणणं आहे, आणि आम्हालाही वाटतं की बाबा ते तसंच दिसताना तरी ते तसं दिसतंय. नाही आता सुप्रीम कोर्टाचा निकाल काय लागेल, हो बर, ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये एखादी मॅटर असेल त्यावेळेस दोन्ही बाजूनी लोक बोलणारे असतात ना, काहींदा वाटतं की निकाल
उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेच्या बाजूने त्या ठिकाणी लागेल अशा पद्धतीनं काही बोलून दाखवतात. एक आहे, मी ज्या ज्या वकिलांना विचारलं ते बहुतेक सगळे वकील मला एकही वकील असा पाहायला मिळाला नाही की बाबा ह्याच्यामध्ये, ते सगळे म्हणतात नियम जो सांगतो, कायदा जे सांगतो, पक्षांतर बंदी जे विधेयक त्या काळामध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे ते जे काही सांगतं त्याचा तंतोतंत पालन जर करायचं म्हटलं तर निकाल हा हे 16 लोकांच्या बाबतीमध्ये वेगळा लागला पाहिजे. परंतु शेवटी सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च आहे. तुम्ही आम्ही हे असा लागला पाहिजे तसा लागला पाहिजे म्हणून चालत नाही. आपली जी काही घटना आहे, आपलं जे संविधान आहे, आपले जे कायदेबंधन आहे ते सगळं बघितल्यानंतर सुप्रीम कोर्ट ही सर्वोच्च अथॉरिटी आहे आणि ते त्याच्या संदर्भातला निश्चितपणे विचारपूर्वक निर्णय देतील. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.